नमस्कार मित्रांनो, बंधू भगिनींनो, मी ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह स्ट्रीमवरून आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे ॲक्च्युअली एक आज नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल 2020 लागू करण्यासाठी समिती गठीत करण्याचा एक GR आजच पारित झाला. 24 जून 2022 प्रथम आपण त्या GR पाहू, त्यानंतर दुसरा एक GR आहे की राज्यात संपूर्ण 100% अभ्यासक्रम या वर्षी असेल. त्यानंतर आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत शालेय अभिलेखे या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पहिलं आज शासनाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी आलेल्या कार्याबाबत टास्क समिती गठीत करण्याबाबत, यासाठी टास्क समिती गठीत करण्याचा निर्णय शासनाने आजच घेतला आहे आणि तो निर्णय हा 24 जून 2022 म्हणजे आजच निर्गमित झाला आहे. यासाठी 4 संदर्भ इथे दिले आहेत. एक भारत सरकारचं पत्र 21 डिसेंबर 2020, त्यानंतर शासन परिपत्रक दिनांक 22/5/2022, त्यानंतर बालकाच्या मोफत सक्ती अधिनियमाचं अंतर्गत अधिनियम 7 मार्च 2012 आणि शासन निर्णय क्रमांक SD4 दिनांक 25/4/2016 पत्र आणि या प्रस्तावनेप्रमाणे मित्रांनो नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने ही एक समिती गठीत करण्याचा आजच GR पारित केला आहे. त्याची प्रस्तावना ह्या उपरोक्त 4 GR च्या मार्फत, म्हणजे हे संदर्भ GR घेतले आणि या संदर्भ GR च्या मार्फत आयोजित केली आहे. आणि म्हणूनच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 29 जुलै 2020 रोजीच्या बैठकीत नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली. सदर धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारसीनुसार टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू असून या अंतर्गत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय जिल्हास्तरीय प्राधान्य करावयाच्या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. याकरिता संपूर्णपणे एक नियोजन पुस्तिका तयार करण्यात आली आहे. तिला स्टार्ट SAQ असे म्हणतात. ही नियोजन पुस्तिका तयार करण्यात आली असून यामध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध संस्थांची जबाबदारी व त्यानुसार आवश्यक कार्यवाही याबाबत एकूण 297 कार्य टास्क फोर्स अंती करण्यात आली असून राज्य स्तरावरून ही समिती कार्य टास्क विहित कालावधीत पूर्ण करण्याकरता व कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणीसाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यामुळे शासनाने शासन निर्णय घेतला असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीच्या शैक्षणिक व प्रशासकीय बाबीशी संबंधित कार्यवाही करण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे. आयुक्त महाराष्ट्र पुणे अध्यक्ष, सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय पुणे सदस्य, शिक्षण उपसंचालक पुणे सदस्य, विशेष अधिकारी महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ सदस्य, त्यानंतर 5 सहाय्यक संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चर्नी रोड मुंबई सदस्य, सचिव महाराष्ट्र राज्य शिक्षण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सदस्य, अवर सचिव कक्षा अध्यक्ष SD6 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई सदस्य, प्राचार्य राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद महाराष्ट्र सचिव, अशा 8 जणांची ही समिती स्थापन केली असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत 2020 नुसार पूर्ण करावयाच्या कार्याची जबाबदारी संबंधित समितीवर राहील. 3 वरील समितीमध्ये कार्यालयाने नमूद करण्यात आलेले अधिकारी त्यांच्या
कार्यालयातील समन्वयकाचे काम करेल आणि त्यांचा कामकाज अहवाल त्यांच्या समितीच्या अध्यक्षाकडे सादर करावा. चार सदर कामकाज कालनिर्मित असल्याने सर्व कार्यालयाची कार्यवाही त्वरित सुरू करण्यात यावी. तसेच कार्यवाहीचा अहवाल समितीच्या अध्यक्षस्थानी असलेले शासनास सादर करावा. पाच सदर 2097 टास्कचे शालेय विभागातील अधीनस्थ सर्व कार्यालय निहाय विभाजन करण्यात आले असून कार्य तास अंमलबजावणी जबाबदारी सोबत जोडलेली या कार्यालयात त्यासोबत जोडलेली आहेत. या परिपत्रकात पण जोडली आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा GR चा संकेत क्रमांक आहे. तर 165348 8121 असा आहे. सुरुवातीच्या तारखा आहेत. हा आदेश डिजिटल सहीनं प्रमाणित केला असून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या नावे हा GR निर्गमित झाला असून हा GR प्रवीण मुंडे अपर सचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केला असून प्रति राज्यपालाच्या सचिवापासून तर सर्व 21 अधिकाऱ्यापर्यंत यांच्या प्रति पाठवल्या असून हा संपूर्ण GR चे जे कार्य आहेत ते सर्व कार्य येथे देण्यात आले आहेत. हे सर्व कार्य या सर्व समित्या राष्ट्रीय स्तरावर पूर्ण करणार आहेत. जवळजवळ यामध्ये 47 पेजेसचे हे कामकाज पूर्ण दिलं आहे. हे जर आपण वाचत बसलो करत बसलो तर वेळ पुरणार नाही. एवढे कार्य हे करून आता समिती निर्गमित करण्यात आली असून या समितीनं हे सर्व काम करण्याचे ठरवले असून फक्त एकच लक्षात घ्या, आजच शासनाचा निर्णय निर्गमित झाला असून राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 24 जून 2022 मध्ये आपण हा निर्णय लागू करण्यासाठी हा दिला असून या नियमाप्रमाणे ही समिती गठित केली आणि या समितीवर सर्व प्रकारचे शैक्षणिक राष्ट्रीय धोरण 2020 अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी कार्यवाही बाबत समिती गठित केली आहे. हा महत्वाचा GR आजचा होता म्हणून मी सांगितला. यानंतर आज मी दुसरा GR सांगणार आहे. तो GR असा आहे की अनेक लोकांनी विचारलं या वर्षी किती टक्के अभ्यासक्रम राहील, 25% कमी होईल का 100% राहील. मित्रांनो, आज शासनाने GR पारित केला असून तो 100% अभ्यासक्रमाचा आहे. त्या GR ची तुम्हाला माहिती दिल्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत अभिलेखे यांच्याकडे आपण वळणार आहोत. नेक्स्ट आपण नवीन तो GR आपण पाहूया 100%. हा तो GR आहे. शैक्षणिक वर्ष दोन हजार 2022-23 पासून 1 ते 12 पाठ्यक्रम 100% राबवण्याबाबत तुमच्या सर्व शंका काल ज्या उपस्थित केल्या होत्या त्या आज येथे सोडवलेल्या आहे. हा GR आजच 24 जून 2022 रोजी निर्गमित केला म्हणून मी आज घेतला. यानंतर शालेय अभिलेखाकडे वळणार आहेत. या GR प्रमाणे संदर्भ असा आहे, संचालक महाराष्ट्र राज्याचे जे आहेत राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या दिनांक 23/5/2022 च्या पत्राचा घेऊन प्रस्तावना अशी केली आहे की मार्च 2020 पासून COVID-19 प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपात सुरू होत्या. तशाच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या काळात विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर ताण कमी व्हावा या दृष्टिकोनातून वार्षिक सण 2021 तसेच इयत्ता 1 ते 12 पाठ्यक्रम 25% कमी करण्यात आला होता. तसेच COVID-19 आपत्कालीन परिस्थिती कायम राहिल्याने सदर कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम 21-22 या शैक्षणिक वर्षासाठी सुद्धा कायम ठेवला होता. परंतु आता शासन निर्णय आज असा घेतला आहे की मित्रांनो
शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून, म्हणजे या वर्षापासून इयत्ता पहिली ते बारावीचा 100% पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आता निर्विवाद बहुमत झालेल्या या गोष्टीवर आणि याबाबत संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी सदर वेबसाईटवर इतर माध्यमाची योग्य ती प्रसिद्धी द्यावी यासाठी आजच हा शासन निर्णय दिला असून सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून यांचा जो क्रमांक आहे तो 1234538881. सुरुवातीचं हे वर्ष आहे, त्यानंतर हे महिना आहे, ही 24 तारीख आहे, त्यानंतर समोर नंबर असतो. हा डिजिटल सहीनं महाराष्ट्र राज्यपालाच्या नावाने GR निर्गमित केला असून गव्हर्नमेंट शासन निर्णय आणि याच्यावर सहसचिव महाराष्ट्र शासन इमो काजी यांची सही असून यांच्या डिजिटल सहीनं हा साक्षांकित करण्यात आला असून यांच्या प्रती शालेय शिक्षण मंत्र्याच्या सचिवापासून तर 13 नास्तिकपर्यंत सर्व संचालकांपर्यंत सर्व सचिवापर्यंत पाठवण्यात आले आहे. म्हणून लक्षात घ्या, या वर्षी आता मित्रांनो 100% आपल्याला अभ्यासक्रम राबवायचा आहे. यामध्ये आता निर्विवाद सत्य आहेत, आता यामध्ये कोणाची शंका राहता कामा नये यासाठी या GRचा मी मुद्दाम उल्लेख केला आणि हा GR आपल्याला सांगितला. आपण आता आपल्या मुख्य लाईव्ह स्ट्रीमच्या धोरणाकडे वळणार आहोत. ते लाईव्ह स्ट्रीमचं धोरण म्हणजे नवीन शासनिक शैक्षणिक धोरणाचं अंमलबजावणीमध्ये शाळेमध्ये कोणत्या प्रकारचे अभिलेखे शासनाला अपेक्षित आहे आणि ते कसे असावे हे आपण दोन विभागात पाहणार आहोत. प्रथम विभागामध्ये काही विभाग पाहणार आहोत, नंतर दुसऱ्या विभागामध्ये काही विभाग पाहणार आहोत. तर चला मग आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभिलेख यांच्याकडे, शासनाच्या अभिलेख धोरणांतर्गत शालेय अभिलेखे हा जो भाग आहे त्यासाठी शालेय अभिलेखे, शाळेमध्ये कोणत्या प्रकारचे अभिलेखे पाहिजे, काही प्रशासकीय स्वरूपाचे असते, काही आर्थिक स्वरूपाचे. शाळांमध्ये जे अभिलेखे अभिलेखे म्हणजेच त्या शाळेचं दफ्तर, त्या शाळेच्या फाईल, त्या शाळेचे खाते, त्या खाले सर्व फायली, शाळांमध्ये सर्व प्रकारचे दफ्तर जे असत त्याला अभिलेखे असे म्हणतात. ते प्रशासकीय स्वरूपाचे असतात आणि आर्थिक स्वरूपाचे असतात. या संदर्भात आपल्याला निष्पत्ती करायची आहे. विद्यार्थ्यांच्या संबंधी सर्व प्रकारचे अभिलेखे समजावून घेण्याची निष्पत्ती, म्हणजेच अभिलेखे हे विद्यार्थ्यांच्या संदर्भात कोणते आहे, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि कर्मचारी यांच्या अभिलेखात कोणत्या नोंदी घ्यायला पाहिजे आणि ते कोणत्या प्रकारचे अभिलेखे आहे ही निष्पत्ती पाहायची आहे. त्यानंतर प्रशासकीय कार्यालयीन आणि वित्तीय अभिलेखांच्या नोंद समजून घेऊन आर्थिक व्यवस्थापन कसे करावे याची सुद्धा माहिती घेणार आहोत. त्यानंतर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या तपासणी करता आवश्यक कागदपत्र कोणती असतात त्यांची सुद्धा माहिती घेणार आहोत. उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन तपासणी करता आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची पूर्तता, त्यानंतर नोंदवलेली निरीक्षणे समजून घेण्यासाठी अभिलेखे अचूकपणे प्रदर्शित करू शकतात या संदर्भामध्ये आपल्याला आजच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये चर्चा करायची आहे. आता मी प्रस्तावना करतो. शालेय अभिलेखे शालेय स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणानुसार कोणते अभिलेख आवश्यक आहे त्या संदर्भाची ही प्रस्तावना आहे. माध्यमिक विद्यालयाच्या कार्याचा इतिहास जर पाहिला, कामकाजाचे स्वरूप पाहिले, शाळेची शिस्त पाहिली, प्रशासन व विकास इत्यादी बाबीचे प्रतिबिंब लिखित स्वरूपात जे ठेवले जातात ते शालेय दप्तराचे अभिलेखे अभिलेखे व नोंद वयात उमटलेले दिसतात. म्हणजे शाळेमध्ये ज्या संपूर्ण नोंदी तुम्ही ठेवलेल्या आहे त्याला शाळेतील दप्तरातील अभिलेखे आणि नोंद वया यांचा
नमूद केलं आहे. या दृष्टिकोनातून शासन व समाजाच्या दृष्टीने कायमस्वरूपी गृहित धरले जातात. काही अभिलेखे असते असतात ती शाळेत कायमस्वरूपी असतात, ती कधीच नष्ट करता येत नाही. काही अभिलेखे काही कालांतराने नष्ट केले तरी चालेल, परंतु काही अभिलेखे असे असतात की ते कायमस्वरूपी ठेवायचे असतात, त्याचाही आपण अभ्यास करणार आहे. त्यामुळे माध्यमिक शाळा संहितेच्या अभिलेखा संदर्भातील नियमांना विशेष प्राधान्य आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्याची माध्यमिक शाळा संहिता तुम्ही SS कोड म्हणतात, त्या SS कोड मध्ये ज्या प्रकारची माहिती दिली आहे माध्यमिक शाळा संहितेच्या विभाग क्रमांक 4 मध्ये मधील नियम क्रमांक 83 मध्ये प्रत्यक्ष माध्यमिक विद्यालयाने शाळेने अभिलेखे व नोंदवयात सविस्तरपणे सुस्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. आणि ते कोणते असावे? शालेय दप्तराचे कागदपत्र जवळपास सर्व वैयक्तिक नोंदी माध्यमिक शाळा स्तरावर कोणताही बदल न करता नोंदवल्या जातात. एकदा शालेय अभिलेखात एक नोंद झाली तर ती बदलणं फार अवघड असते, त्याची प्रक्रिया फार मोठी आहे. म्हणून जी नोंद झाली ती कायमस्वरूपी असते. कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने शासन व अन्य घटकासोबत करावयाचा पत्र व्यवहार जो आपण आवक जावक म्हणतो, ज्यांची परिशिष्टे असतात, ज्यांची नमुने असतात, जे वेतन बिल असतं, जे हिशोब लेखन असते, विविध समित्याचे जे अहवाल असतात, विद्यार्थ्याची अचूक माहितीसाठी काही अभिलेखे असतात, त्यानंतर परीक्षा व उत्तरपत्रिकेच्या संदर्भामध्ये सुद्धा काही अभिलेखे असतात, आणि विविध अभिलेखांच्या नोंद वयाचे नमुने, लेखन पद्धती इत्यादी बाबी शालेय दप्तरांमध्ये विशेष महत्व आहे. आणि म्हणूनच शैक्षणिक सत्र सुरू होताना व संपताना सर्व अहवालाची नोंद करणे व संबंधित अभिलेखे विशिष्ट कालावधीत जतन करणे आवश्यक असतं. शाळा सुरुवातीला सुरू झाल्याबरोबर अभिलेखांची माहिती आवश्यक असते आणि शेवटी संपल्यानंतर संपूर्ण नोंदी पूर्ण केल्या का हे पाहणे आवश्यक असते. विविध आर्थिक विवरणाचे शालेय नमुने विविध नमुन्यात सादर करणे आवश्यक असते, जेणेकरून शासकीय अथवा संस्था स्तरावरील होणारे वेतन व अन्य बाबीचा विलंब होणार नाही. नव्याने आलेली सरळ प्रणाली जी आहे ती सुद्धा महत्वाची आहे. युडाय संच मान्यता ही सुद्धा महत्वाची आहे. मूल्यांकन प्रवेश प्रक्रिया ही सुद्धा महत्वाची आहे. तसेच इत्यादी कामे ऑनलाईन स्वरूपात करावी लागतात. म्हणून दप्तराचे जतन काही काळ वेबसाईटवर ईमेलवर प्रकाशित करावे लागते. आणि म्हणूनच त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 2020 नुसार कार्यक्षम सहसंस्थान आणि प्रभावी व्यवस्थापनाच्या दृष्टीने शालेय अभिलेखांचा स्वतंत्रपणे विचार नवीन शैक्षणिक धोरणात केला आहे. आणि म्हणूनच माध्यमिक विद्यालयाच्या सर्वोत्तर गुणवत्तेसाठी विविध प्रकारचे अभिलेखे व नोंदवह्या सुव्यवस्थित वापर करता येऊ शकतो. आणि म्हणूनच प्रत्यक्ष माध्यमिक विद्यालय आपल्या मूळ ठिकाणी खालील अभिलेखे व नोंदवह्या पाहिजे. आणि निरीक्षणाच्या वेळी आणि भेटीच्या वेळी म्हणजे शाळा तपासणीच्या वेळी ते सादर करणं आवश्यक असतं. आणि हे जर शाळेकडे सापडलं नाही तर शासकीय नियमानुसार गुन्हा प्राप्त होतो. आणि म्हणूनच काही अभिलेखांचा आपण विचार करूया. सुरुवातीला आपला संबंध जर कोणाशी येत असेल तर तो विद्यार्थ्याशी येतो, आणि म्हणून विद्यार्थ्याच्या संदर्भातले अभिलेखे समजून घेऊ. विद्यार्थ्याच्या संदर्भातलं पहिलं अभिलेख आहे सर्वसाधारण नोंद, याला जनरल रजिस्टर असे म्हणतात, याला दाखल खारज रजिस्टर असंही सुद्धा म्हणतात. मित्रांनो, जेव्हा शाळा स्थापन झाली तेव्हापासून तर जोपर्यंत शाळा ती कार्यान्वित आहे तोपर्यंत ते अभिलेखे कायमस्वरूपी जतन करणे आवश्यक असते. आणि म्हणूनच माध्यमिक शाळा संहितेमध्ये म्हणजे MS कोड मध्ये जे महाराष्ट्र माध्यमिक शाळा संहिता आहे परिशिष्ट 18 नियम 83.3A मध्ये सर्वसाधारण नोंदवहीचा नमुना
असणे आवश्यक आहे. आणि या नोंदवही आता जुन्या पद्धतीची राहिली नाहीत, त्यासाठी नवीन पद्धतीची गेल्या 2-3 वर्षात जी आर आला असून ते अभिलेख रजिस्टर कसा असावा तोही जी आर विशिष्ट पद्धतीचा आहे. सर्वसाधारण नोंदवही कायम स्वरूपी जतन करणे अनिवार्य आहे. जर कोणत्याही काळातील विद्यार्थी जर आला तर त्याला त्याचा रजिस्टर नंबर काढून त्याची संपूर्ण माहिती त्याला दाखवता आली पाहिजे. आणि म्हणून वर्षवार ते क्रमाने लावून ठेवणे आवश्यक असतात. जर हे जनरल रजिस्टर घायल झालं तर मात्र शाळेवर गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि सर्वसाधारण नोंदवही अचूक नोंद आणि योग्य प्रकारे करण्यात येते. यामध्ये लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारची ओव्हर रायटिंग आणि खोडतोड नसावी. असल्यास किंवा केल्यास ज्याने केली त्याने त्याच्यावर ती सही करणं आवश्यक असते. मुख्याध्यापकाने ती करायची असते, मुख्याध्यापकाने सही करून शासनाच्या निदर्शनास आणावायची असते. परिशिष्ट 18 बरोबर परिशिष्ट 6 व परिशिष्ट 4 आणि जोडपत्र 36 चा आधार घेण्यात आला आहे. याप्रमाणे या नोंदवहीमध्ये विद्यार्थ्याचा नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्टर नंबर महत्वाचा आहे, दाखल खारिज नंबर महत्वाचा आहे. त्यानंतर पूर्ण नाव विद्यार्थ्याचं लिहिणं आवश्यक आहे. तुम्ही आडनाव आधी लिहून नंतर नाव लिहा किंवा ते नंतर पूर्ण नाव लिहा. स्वतःचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव, पण बहुतेक आडनाव अगोदर घेऊन जर लिहिलं तर SSC बोर्डला तुम्हाला सोपं जाईल. ते पोट जातीचं, तो कोणत्या मागासवर्गीय जातीचा आहे, त्याची जात कोणती आहे तेही त्यात नमूद करावे लागतं. त्यानंतर जन्मस्थान, त्या विद्यार्थ्याचा जन्म कोठे झाला ही माहिती आपल्याला देणं आवश्यक असते. त्याचा जेथे त्यानं जन्म लिहून दिला असेल त्यासाठी पालक प्रतिज्ञापत्र पण लिहून देत असतात संबंधित शाळेकडून. कधी कधी LC याला म्हणतो, कोणी कोणी TC म्हणतात, त्यावरही सुद्धा माहिती असते. जन्मस्थान जर तिथे द्यास असेल तर कोणत्याही प्रकारची नोंद नाही अशा प्रकारची माहिती लिहावी लागते. त्यानंतर जन्मदिनांक ही अंकात आणि अक्षरात दोन्ही ठिकाणी लिहिणं आवश्यक असतात. त्यानंतर आई वडिलांचे किंवा पालकांचे साक्षांकन, म्हणजे आई वडिलाची पालकाची सही, साक्षांकन महत्वाचं असतं. म्हणजे त्यांच्याकडून तो प्रवेश अर्ज भरून घेणं आवश्यक असतं. आणि त्या प्रवेश अर्जानं प्रतिज्ञापत्र भरल्यानंतर यावर आईचं नाव सुद्धा महत्वाचं असतं. जनरल रजिस्टरवर आईच्या नावासाठी स्पेशल कॉलम आहे. पूर्वीच्या शाळेची नोंद, तो पूर्वी कोणत्या शाळेत होता त्याची नोंद सुद्धा पाहिजे. त्या शाळेचा प्रवेश दिनांक पण पाहिजे. तो कोणत्या तुकडीत आणि इयत्तेत होता, त्याची प्रगती कशी आहे, त्याची वर्तणूक कशी आहे, शाळा सोडल्याचा दिनांक कधी आहे, शेरा इत्यादी महत्व त्या नोंदी करणे आवश्यक असतात. आणि सर्वसाधारणपणे नोंद वही दिलेल्या नोंदी यथा स्थितीत शिक्षण निरीक्षक मुंबई आणि जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी लेखी परवानगी शिवाय कोणताही बदल करता येत नाही. मित्रांनो, या अभिलेखामध्ये शिक्षण अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. जी सुरुवातीला नोंदणी केली असेल ती पूर्व मानल्या जाते. आणि ज्या ठिकाणी पूर्व मान्यता घेतली असेल त्या ठिकाणी शाळा प्रमुख, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या सहीने, लालशाहीने बदल नोंदवणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, लालशाहीच वापरावी. व शहराच्या संदर्भामध्ये योग्य ठिकाणी बदल केल्यास परवानगी दिल्याच्या शासनाच्या परिपत्रकाचा क्रमांक नमूद करा. आणि ते परिपत्रक विद्यार्थ्यांचं त्याच जनरल रजिस्टरमध्ये जेथे क्रमांक असेल तिथंच लावून ठेवा. म्हणजे ज्या वेळेस तो दाखल खारिज रजिस्टर तपासल्या जाईल त्यावेळेस ते पत्र ठेवा. त्याची एक पत्राची झेरॉक्स त्या तिथे ठेवा. आणि एक आपल्या मूळ स्थळ पत्रिकेला, ज्याला OC म्हणतो, ऑफिस फाईल म्हणतो, त्या ऑफिस फाईल मध्ये ती ठेवा. त्यानंतर बदल मंजुरी न दिलेल्या प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध अपील करावायचे असल्यास आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या संबंधित उपसंचालकाकडे सादर करावे. जर बदल करण्यास परवानगी जर दिली नसेल तर त्या बाबतीत जर न्यायालयामध्ये अपील दाखल करायची असेल तर 30 दिवसाच्या आत अपील दाखल करावी लागते. त्यासाठी शासन निर्णय शिक्षण व सेवा नियोजन विभाग क्रमांक GC 1000. धन्यवाद सर.
आपण दिलेली आपलं विस्तृत अतिशय छान विस्तृत स्वरूपात मांडली आहे, मांडत आहे. आपल्याकडे माझं नाव शिव आहे पाटील धुळे म्हणून, धुळेचे हे संजीव पाटील आहेत आणि यांचं नाव माझ्याकडे शो आहेत. यांनी दिलेली शेरा हा अतिशय उत्तम आहे. तुम्ही दिलेल्या मोटिवेशनमुळे सर व्यवस्थित प्रकारची माहिती मी आता समजून सांगणार आहे आणि आजच शाळा शासन निर्णयाचे दोन निर्णय अतिशय महत्वाचे मी सांगितले आहे. 100% अभ्यासक्रम लागू झाला असून नवीन शैक्षणिक धोरणाला परवानगीची समिती गठीत केली असून येत्या पुढील वर्षापासून आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळा सुरू होणार आहे. फक्त हेच वर्ष जुन्या अभ्यासक्रमाचं आहे हे समजून चाला. आणि म्हणूनच यामध्ये लक्षात घ्या, जर आपण नोंद करण्यासाठी अधिकाऱ्याकडे अर्ज केला, अधिकाऱ्यानं बदल करण्यास परवानगी जर दिली नसेल तर त्या निर्णयाच्या विरुद्ध आपल्याला अपील करता येते. अपील केलं ते 30 दिवसाच्या आत करायचं आणि त्याच्यासाठी शासन निर्णय क्रमांक आहे, शिक्षण सेवा क्रमांक CR 83/89-E/E-2 दिनांक 16 मार्च 1983. म्हणजे 1983 ला निघालेला हा जीआर आजपर्यंत लोकांना माहीत नाही आणि या संदर्भामध्ये कोणीही अशी तक्रार अपील केली नाही. ज्याचा नाव जे आहे बदलासाठी पत्र दिला आणि शासनाने परवानगी जर नाकारली असेल तर त्यांच्या विरुद्ध आपल्याला कारवाई करता येते हे लोकांना माहीत नाही. आणि बदल संदर्भात अर्जाचे नमुने सर्व माध्यमिक शाळा संहितेमध्ये म्हणजे स्कूल कोडमध्ये नमूद केलेले आहे. जी आपण अद्ययावत आजची आवृत्ती जर पाहिली MS कोड महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा संहिता 1977 आणि 1983 म्हणतो आपण त्यांचा आधार घेण्यात आला आहे. एकंदरीत विद्यार्थ्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती प्रदर्शित करणारा हा एक आरसा आहे, विद्यार्थ्याची ओळख ठरवणारा आणि विद्यार्थ्याच्या सर्व मूलभूत नोंदी निश्चित करणारा अतिशय महत्वाचा अग्रलेख आहे. म्हणून वर्ग शिक्षकाने आणि मुख्याध्यापकाने सन आणि त्याचा जनरल रजिस्टर अगदी एक छोटीशी पाटी तयार करून त्याच्या ओळखपत्रावर लिहून ठेवा. ओळखपत्रावर एक कॉलम टाका तुम्ही आता जनरल रजिस्टर नंबर आणि दिनांक, कारण जनरल रजिस्टर नंबर एकच असतो, दुसरा दुसऱ्याला मिळतो आणि तो जनरल रजिस्टर तुम्ही कधीही जरी घेऊन गेले त्या वर्षामध्ये आयुष्यभर तुम्हाला ती माहिती प्राप्त होते. पण आपण हे करत नाही. विद्यार्थ्याला शाळा सोडायच्या अगोदर त्याचा जनरल रजिस्टर क्रमांक टिश्यूवर असतो, तो टिश्यूवर पण आहे. पण बऱ्याच वर्षानंतर जुने पालक असतात त्यांना आपला नंबर माहीत नसतो, मग तो असतो 1950 मध्ये आणि तो 57 सांगतो, असं नका करू. त्यासाठी आता तुमचं ओळखपत्र तयार करताना ओळखपत्रावर हे दोन कॉलम वाढून द्या. वर्ग तर आहेच तिथे, जनरल रजिस्टर क्रमांक आणि दिनांक, कारण ज्या दिवशी त्याला प्रवेश दिला ती प्रवेश दिनांक टाका, जनरल रजिस्टर आणि प्रवेश दिनांक. म्हणजे छापताना प्रत्येक शाळेला आता प्रत्येक विद्यार्थ्याला शहरामधल्या शाळेला ओळखपत्र ज्याला आय कार्ड म्हणतो, आयडेंटिटी कार्ड म्हणतो, ते अत्यंत आवश्यक आहे. हा अभिलेख कधीच गमवायचा नाही. आणि म्हणूनच विद्यार्थ्याचं पहिलं स्थान देऊन विद्यार्थ्याच्या संदर्भातला हे अभिलेख मुख्यालयामध्ये 100% कायम असावं. हे रजिस्टर करताना प्रमाणित करून घ्या. पहिल्याच पानावर प्रमाणित करण्यात येते की या रजिस्टरवर 1 ते 100 पाने आहे करिता प्रमाणित करण्यात आलं. कदाचित कोणी एखादा नवीन अधिकारी जर आला तर तो पान एखादं फाडून फेकलं तर ते संबंधितावर येऊन येईल. म्हणून ते प्रमाणित करणं आवश्यक आहे. प्रमाणित करणं हे आपल्या लोकांना माहीतच नसतं. कोणतीही वय असू द्या, साधी तुमच्या घरची सुद्धा तुम्ही प्रमाणित करा. कारण एखादं पान जर घायल झालं तर
तशा प्रकारचा होतो. अनेक शाळेमध्ये अनेक नंबर असे त्या जनरल रजिस्ट्रीचे पानाची पानं गायब आहेत. शाळा तपासणीच्या वेळेस लक्षात येतात. त्यानंतर उपस्थिती नोंद वही अटेंडन्स रजिस्टर म्हणजे विद्यार्थ्यांच्या हजऱ्या, ह्या हजऱ्यावरच्या पहिल्या पानावर संपूर्ण जनरल रजिस्टर मधली जी माहिती असते ती पूर्ण जशाच तशी भरायची, कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही. एकदा त्याचं नाव आपल्या जनरल रजिस्टरवर आलं म्हणजे तो आपल्या शाळेत दाखल झाला. दाखल झाल्यानंतर त्याच्या विद्यार्थ्याच्या हजेरीवर आला, जर 8 दिवसाने तो परत काढायला जर आला टीसी, तरी त्याला आपल्याला टीसी आपल्या शाळेची द्यावी लागेल आणि आपल्या हजेरी रजिस्टरवरून त्याला सर्व माहिती द्यावी लागेल, जनरल रजिस्टरवरून माहिती द्यावी लागेल आपल्या शाळेची. आणि म्हणून संपूर्ण विद्यार्थ्याकरता असलेली उपस्थित नोंद वही माध्यमिक शाळा संहितेच्या परिशिष्ट 19 मध्ये नमूद केली आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याचं माध्यमिक शाळा संहिता आहे त्याच्या 19व्या कलमामध्ये याची माहिती आहे. उपस्थिती नोंद वही शाळेने किमान 10 वर्षे जतन करणं आवश्यक आहे लक्षात. म्हणजेच आपल्या शाळेत त्या हजऱ्या 10 वर्षापर्यंत जतन करून ठेवणं आवश्यक आहे आणि 10 वर्षानंतर त्या निर्लेखन केल्या तरी चालेल, परंतु 10 वर्षे सांभाळणं आवश्यक आहे. शाळा संहितेच्या नियम क्रमांक 83(2) मध्ये उपस्थित नोंद वहीचा उल्लेख केला आहे. या विवरणात नोंद वहीत कोणती खाडातोड आणू देत नाही. येथे कोणत्याही प्रकारची खाडातोड करू नका, ओव्हर रायटिंग करू नका. जर तुम्ही एका शाईने लिहायला सुरुवात केली असेल समजा, तर त्या महिन्याची त्याच शाईने सुरुवात करा. अर्धे नावं लाल शाईत, अर्धे नावं ब्लॅक शाईत, काही नावं निळ शाईत, हा नियम बंद झालेला आहे. कधी कधी अब्सेंट विद्यार्थ्याला लाल नल ए लिहितात, कधी कधी पी काळ्या शाईन लिहितात, कधी कधी निळ्या शाईन, असं करू नका. वर्षभरात तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला निळी शाई वापरायची का काळी शाई वापरायची का निळी काळी वापरायची. लाल शाईचा वापर हा फक्त सुट्ट्या आखण्यासाठीच करावा, कारण सुट्ट्या आखावं लागतात, त्या सुट्ट्या आखायसाठीच करायचा, अन्यथा विद्यार्थ्याच्या अब्सेंटीसाठी वापरू नका. या विवरण पत्रात नोंद पैकी कोणतीही प्रकारची खोडतोड आणली नाही. खोडतोड जर केली असेल तर मुख्याध्यापकाला दाखवा तुमची सही त्याच्यावर, कारण मुख्याध्यापकाची घ्या, लाल शाईने कराव्यात आणि त्यावर स्वाक्षरी करावी. नोंद वहीत विद्यार्थ्याचा अनुक्रमांक आवश्यक आहे लक्षात घ्या. जे जनरल रजिस्टर आहे जनरल रजिस्टरचा सर्व नमुना हजऱ्यांच्या पहिल्या पानावर आहे, पण मी आता सध्या पुण्याच्या हजऱ्या पाहिलेल्या आहेत. काही हजऱ्यांमध्ये पहिलं पान नसतं, डायरेक्ट विद्यार्थ्याचे नाव लिहून हजऱ्या भरतात. ते कसं काय प्रमाणित केलं हेच मला समजत नाहीये. अधिकारी कसे वापरतात ते हे मला समजत नाही. पहिला नोंद वहीमध्ये विद्यार्थ्याचं पान पाहिजे यासाठी विदर्भामध्ये सर्व प्रकारच्या शाळेत पहा, त्या विदर्भांच्या सर्व शाळेमध्ये पहिलं पान हजेरीला आहे. मी पुण्यामध्ये पाहत असताना मला पहिलं पान न दिसल्यामुळं मी तशा प्रकारच्या हजऱ्या उपलब्ध केल्या होत्या. सर्वसाधारण नोंद वही क्रमांक म्हणजेच जनरल रजिस्टर नंबर, त्यानंतर फी आणि फी सवलत, त्या विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारची फी दिली, मागासवर्गीय आहे का, ईबीसी सवलत दिली का, चालू महिन्याची फी, त्यानंतर मागील फी, एकूण दिलेली फी, दिनांक, विद्यार्थ्याचे नाव, महिन्यातील उपस्थिती, उपस्थितीचे दिवस, चेहरा, नोंदी आणि त्या नोंदी विद्यार्थ्यांच्या देणे भाग आहे. आणि म्हणूनच लक्षात घ्या, विद्यार्थ्याची सरासरी प्रमाण दर महिन्याला शेवटच्या 30 तारखेला 31 तारखेला अर्ध्या दिवसाची शाळेला सुट्टी दिली जाते किंवा द्यावीत आणि ते काम आपली एक मीटिंग घेण्यासाठी याच्यासाठी असतात. शाळेचं सुरुवातीला महिन्याची सरासरी उपस्थिती काढायची. सरासरी उपस्थिती म्हणजे एकूण विद्यार्थ्यांच्या सर्व दिवसांची बेरीज भागीला त्या महिन्यातील त्यांचे वर्किंग डे. याच उत्तर आल्यानंतर त्याला गुणिला 100 भागीला त्याला गुणिला विद्यार्थी संख्या भागीला 100 काढ तर शेकड्याप्रमाणे ह्या दोन्ही बाबी प्रत्येक महिन्यामध्ये पूर्ण करायच्या असतात. म्हणजे महिन्याची सरासरी उपस्थिती शेकडा प्रमाण, त्यानंतर डाव्या बाजूला
वर्ग शिक्षकाची सही, उजव्या बाजूला मुख्याध्यापकाची सही, ते झाल्यानंतरच तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये माहिती भरा. ही माहिती सापडत नाही आणि ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणून इतर माध्यमिक विद्यालयातून मिळालेली शाळा सोडण्याची प्रमाणपत्रे, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ELC किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो, कोणी त्याला ELC म्हणतो लिव्हिंग सर्टिफिकेट, कोणी ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो, या प्रमाणातील सर्व माहिती माध्यमिक शाळेत नोंदवहीत मुख्याध्यापक प्राचार्य याने प्रमाणित केलेली असावी. नोंदवही म्हणजे याची माहिती पूर्ण विद्यार्थ्याच्या प्रमाणित केलेली असावी. मुख्याध्यापकाने आणि वर्ग शिक्षकाने प्राचार्याने हे काम करायचं असते आणि त्या संबंधामध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या शाळा सोडण्याच्या दाखल्याची स्थळ प्रत जी असते त्याला काउंटर फाइल्स ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो. हे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बदल करू नये, म्हणजे हे प्रमाणपत्र प्राधिकरणाच्या व्यतिरिक्त म्हणजे मुख्याध्यापक प्राचार्य अन्य या कोणत्याही नोंदीत बदल करू नये, याचे उल्लंघन केल्यास माध्यमिक शाळेतून काढून टाकल्यासारखा शिक्षेस पात्र ठरेल. लक्षात घ्या आणि म्हणूनच लक्षात घ्या, TC देताना तुम्ही 2-way कार्बन पेपर वापरा, तो खाली ठेवा, त्यानंतर वरची आपण कार्बन शाहीनं प्रत लिहितोय आणि त्याच्यानंतर खाली खालच्या प्रतला आपल्या ओशीला माहिती मिळते आणि जी विद्यार्थ्याला आपण TC फाडून देतो त्याच्या साईडला उलटी माहिती येते. आता हा 2-way पेपर का वापरावा, त्याच कारण विद्यार्थ्याने जर त्याच्यात खोडतोड केली तर त्याला माहित नसतं, पाठीमागून जर आरसा लावला त्या आरशात जर TC पाहिली तर त्याच्या TC जशाच्या तशी दिसून येते आणि मग ते विद्यार्थ्याला माहित नसल्यामुळे विद्यार्थी येथे फसतात, ते वरून जन्मतारीख किंवा काही बदलतात पण त्यांना माहित नसतं की येथे 2-way कार्बन पेपर वापरून पाठीमागे सुद्धा नोंद केली आहे. म्हणून गव्हर्नमेंट आता 2-way कार्बन पेपरच्या सहाय्यानेच कोणताही दाखला देतात, कारण दाखल्यावर उलट्या भाषेमध्ये लिहिल्या जातं आणि आरशामध्ये पाहिल्यानंतर ते परत सरळ दिशेत दिसते. वर जर खोडातोड केली तर आरशात ती दिसत नाही आणि म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी गुन्हेगार आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणून 2-way कार्बनचा वापर करा. हा अध्यापही अनेक शाळेतील मुख्याध्यापक वापरत नाही, काही शाळेतील वापरतात, जे वापरतात त्यांचे धन्यवाद, पण वापरावेत. या सर्व नोंदी सर्वसाधारण नोंदवही हस्तलिखित स्वरूपात असाव्यात आणि टंकलिखित करू नये. ही विद्यार्थ्याची हजेरी स्वतःच्या हस्ताक्षरात हस्तलिखित असावी, छापलेली नसावी. आणि म्हणूनच हाही महत्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे नैपुण्य आणि किंवा परीक्षेचे निकालाचे अभिलेख रजिस्टर असतं, तेही अत्यंत महत्वाचं असतं, तेही रजिस्टर वापरणं अत्यंत महत्वाचं आहे. विद्यार्थ्याच्या परीक्षेचे निकालाचे अभिलेख, विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे शाळेमध्ये शिकत असताना परीक्षा देतो, परीक्षासाठी त्याचे जे गुणपत्रक असतात ज्याचे गुण नोंदणी होतात त्या नोंदवही क्रमांक 1 आणि 2 आहेत. एक वर्णनात्मक नोंदवही आहे आणि एक सतत सातत्यपूर्ण मूल्यमापनाची वही आहे. त्या दोन्ही वयात रेकॉर्ड हे व्यवस्थित लिहून ठेवा आणि व्यवस्थित नोंदी घ्या. विद्यार्थ्याने निवडलेली शाखा कोणती आहे, विषय कोणते आहेत, गुण किती आहेत, गुण प्राप्त किती आहे, आवश्यक बाबी उल्लेख खाडातोड न करता केलेला असावा. तसेच सदर अभिलेख मुख्याध्यापक प्राचार्याच्या सहीने प्रमाणित करणं आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची ही माहिती देणं आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या आणि तपासणीचे अभिलेखही सुद्धा महत्वाचे आहे. शिक्षक मित्रांनो, बंधू भगिनींनो, आपण लाईव्ह स्ट्रीमवर आला, आपलं शब्द सुनाने स्वागत. विद्यार्थ्याची वैद्यकीय 2 सत्रात दोन्ही सत्रात तपासणी करणं अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी तपासणी नावाचं रजिस्टर वैद्यकीय हे
विकत मिळतं ते विकत घ्या. ते हेल्थ अँड मेडिकल एक्झामिनेशन असते. तेथे त्या विद्यार्थ्याची शारीरिक व विकास कशा प्रकारचा वाढ होतो याची नोंद घ्यावी लागते. त्यानंतर आजारासंबंधी परिशिष्ट 9 मध्ये नोंद घ्यावी लागते. त्या रजिस्टरवर परिशिष्ट 9 मध्ये त्या मुलाला कोणता एखादा आजार असेल तर नोंद घ्या या अभिलेखात करावा आणि हा करणं आवश्यक आहे. दोन्ही सत्रामध्ये करायचा आहे, पहिल्या सत्रातही दुसऱ्या सत्रातही. म्हणजे दोन सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या हेल्थ मेडिकल एक्झामिनेशन जी करणार त्याच्या नोंदी पूर्ण पाहिजे हे बाजारामध्ये उपलब्ध मिळतं, स्टेशनरी दुकानावर मिळतं, तिथून विकत घ्या. त्यानंतर मागील वर्षांच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका. विद्यार्थी माध्यमिक शाळेत शिकत असताना माध्यमिक शाळेत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना परत न करावायच्या. त्या उत्तरपत्रिका केव्हाच विद्यार्थ्याला परत करायच्या नाही. मूल्यमापनाच्या संदर्भातले सर्व कागदे किमान 18 महिने जतन करावे. 18 महिन्यापर्यंत माध्यमिक स्तरावर झालेल्या सर्व परीक्षा ज्या असतात त्या संबंधीच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना न देता त्या शाळेत जपून ठेवायच्या आणि 18 महिने जतन केल्यानंतर 18 महिन्याच्या नंतर तुम्ही त्या नष्ट करू शकता, निर्लेखन करू शकता. त्यानंतर तपासणी होण्यापूर्वी चाचणी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे अभिलेख. एखादी शाळा अशी असते की विद्यार्थ्याला प्रवेश देण्यासाठी एक चाचणी परीक्षा घेतात, ती चाचणी परीक्षा घेऊन त्याला प्रवेश दिला जातो. तर असा प्रवेश दिला असेल तर त्या प्रकारचं रजिस्टर त्या शालेय अभिलेखामध्ये विद्यार्थ्याच्या संदर्भातलं असणं आवश्यक आहे आणि त्याला प्रवेश पात्रता विद्यार्थी अभिलेख रजिस्टर असं म्हणा. त्याच्या पट्ट्या पण मिळतात विकत, त्या पट्ट्या विकत घ्या, चिटकवा, कोणत्या वर्षाचं आहे लिहा. माध्यमिक स्तरावर प्रवेशानंतर ऑनलाईन प्रवेश होतो, जिथे एमबीए आहे, जिथे बीए आहे, बीएड आहे, बीपीएड आहे, जिथे मेडिकल एक्झामिनेशन आहे किंवा वैद्यकीय परीक्षा, तेथे या विद्यार्थ्यांना त्या प्रवेश चाचणीच्या आधारे काय दिल्या जातं, प्रवेश दिला जातो. आणि तो प्रवेश देत असताना त्याची संपूर्ण नोंद या तपासणी रजिस्टर मध्ये, म्हणजेच कोणत्या तपासणी रजिस्टर मध्ये, प्रवेश तपासणी रजिस्टर, चाचणी रजिस्टर. कारण तो कोणत्या मेरिट लिस्टन, विशिष्ट मागासवर्गीय कोठ्यातून आला का सरळ कोठ्यातून आला. कारण कसं असतं की ज्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते त्या ठिकाणी रोस्टर प्रमाणेच, बिंदू नामावली प्रमाणेच विद्यार्थ्याला जातीनुसारच प्रवेश मिळत असतो आणि त्या जातीनुसार प्रवेश मिळाल्यामुळंच विद्यार्थ्याला हे योग्य प्रवेश दिल्याच्या बाबतीच्या नोंदी त्या रजिस्टर करणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या संदर्भातलं एक अभिलेख आहे, ते अत्यंत महत्वाचा अभिलेख आहे. तो कर्मचाऱ्याचा अर्ज आहे. याबद्दल मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये 2 भाग घेतलेले आहे, सेवा पुस्तिकेच्या नोंदी म्हणून. म्हणजे आपल्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक कार्यरत आहे, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, कर्मचाऱ्यासंबंधी अभिलेख, तर यांच्या संबंधी पहिला जर कोणता अभिलेख असेल तर ते सेवा पुस्तक, सर्व्हिस पुस्तक. मित्रांनो, हे सेवा पुस्तक आणि सर्व्हिस पुस्तक हे तुम्हाला विकत घेण्यास सांगतात, तुम्हाला विकत घेण्याची गरज नाही. तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करता त्या संस्था प्रमुखाने ते तुम्हाला पुरवण्याची जबाबदारी असते. परंतु ते आपल्याला माहीत नसल्यामुळं आपल्याला बाजारातून विकत आणायला लावतात. विशिष्ट ठराविक नमुन्यात नसेल तर पुन्हा परत करून ठराविक नमुन्यात घ्यावे लागतं. म्हणूनच हे त्या शाळेच्या शासकीय स्तरावर शासकीय योजनेतून मिळतं. खाजगी संस्थांच्या प्रमुखाने हे सर्व अभिलेखे शाळेला पुरवणे आवश्यक आहे. कारण हे अभिलेखे सर्व शाळा सुरू होण्याच्या अगोदर 8 दिवस खरेदी करायचे असतात आणि
खरेदी करत असताना सर्व अभिलेखाची आधी नोंद करायची, आपल्याला आपल्या शाळेत कोणते अभिलेखे पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याकडे कोणते उपलब्ध आहे कोणते नाही याची तपासणी करून योग्य अभिलेखे तयार घ्यायचे आहे। म्हणून सर्व्हिस बुक अत्यंत महत्व, नवीन जे शिक्षक लागतात जे कायमस्वरूपी पुढे होणार असतात, जे विना अनुदानित असो की अनुदानित असो का विना बिना अनुदानित असो की कावेन बिनानुदानित असो, कायम तर शब्द आता काढूनच टाकलाय, माध्यमिक शाळा संहितेच्या स्कूल कोडच्या नियम 83(b)(1) प्रमाणे माध्यमिक विद्यालयात प्रत्येक कर्मचाऱ्यात, आता इथे माध्यमिक शब्द वापरला म्हणजे प्राथमिकला लागू नाहीत असं नाही, हे प्राथमिक मध्ये सुद्धा लागू आहे, माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालयात प्रत्येक कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक परिशिष्ट 14 प्रमाणे तयार करणे अनिवार्य आहे आणि आवश्यक आहे। सेवा पुस्तके कायमस्वरूपी जतन करण्याचा अभिलेख आहे, तो कर्मचारी जेव्हापासून लागला तेव्हापासून मरेपर्यंत ते कायम ठेवायचे, मूळ कार्यालयात ठेवणं, दुय्यम सेवा पुस्तिका ही संबंधित कर्मचाऱ्याला अद्यावत नोंदी घेऊन दरवर्षी त्यांना ते परत करायचं आहे, किमान कर्मचाऱ्याच्या कार्यरत असणाऱ्यावर त्यानंतर 2 वर्ष, म्हणजे किमान कर्मचारी कार्यरत असेपर्यंत त्यानंतर 2 वर्ष नियम 67(65) अंतर्गत 67.5 अंतर्गत प्रमाणे कर्मचाऱ्याच्या नियुक्ती दिनांकापासून 3 महिन्याच्या आत नीट नमुन्यात ते सेवा पुस्तक ठेवलं पाहिजे, जर ठेवलं नाही तर त्या प्रशासनाच्या प्रमुखावर गुन्हा दाखल करता येतो, आपल्याला हे माहीत नाही। 3 महिने झाल्यानंतर त्या शाळेत कर्मचारी लागला तो कायम असो की कोणताही असो त्याचं स्वतःच सेवा पुस्तक तयार करण्याचं काम कार्यालय प्रमुखाचं असतं आणि म्हणून 67.6 प्रमाणे सेवा पुस्तिकेच्या नोंदी मध्ये विशेषतः जन्म तारखेची नोंद व्यवस्थित असावी, शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता ही व्यवस्थित लिहिली असावी, त्यानंतर अशा पडताळणीनंतर मुख्याध्यापक प्राचार्याने त्यांच्या स्तंभामध्ये आवश्यक त्या मूळ प्रमाणपत्राच्या वरून नोंदी घ्यायच्या आहेत, शाळा जे अभिलेखे कर्मचाऱ्याकडून मूळ प्राप्त होतात त्या मूळ अभिलेख हे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक फाईल असतात, त्या वैयक्तिक फाईलला लावून ठेवायचे ते सर्व मूळ कागदपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती आणखी एक वेगळं फाईल करायचं आणि ते ठेवायचं आणि असा शेरा देऊन दिनांकासह स्वाक्षरी करावी, जन्म तारखेची पडताळणी जेथे जेथे पडताळण्या झाल्या तेथे मुख्याध्यापकाने दरवर्षी सह्या करणं आवश्यक आहे, जन्म दिनांकाची पडताळणी सुद्धा मूळ शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्रावरून किंवा SSC परीक्षा प्रमाणपत्रावरून केली पाहिजे, हीच महत्वाची आहे। त्यानंतर शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता, म्हणजे तुम्ही BA BEd आहात, BA ही तुमची शैक्षणिक आहे, BEd ही व्यावसायिक अर्हता आहे, पडताळणी उमेदवाराने उत्तीर्ण केलेल्या परीक्षेचे मूळ प्रमाणपत्र, पदविका म्हणजे DEd असेल तर, पदवी असेल तर BEd यावरून करावी, शासकीय सेवकात ज्या नमुन्यात सेवा पुस्तक ठेवले जातात त्याच नमुन्यात ठेवावेत, अशासकीय विद्यालयामध्ये शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तक 2 प्रतीत ठेवावी, त्यात सर्व शिक्षक सरकार मान्य शाळेतील सेवेची नोंद घेऊन त्यावर संबंधित शिक्षकांच्या योग्य त्या रकान्यात स्वाक्षरी घेऊन सेवा पुस्तकाची 1 संबंधित शिक्षकाला दुय्यम प्रत द्यावी, इतर कर्मचाऱ्याकडे ठेवावी आणि 1 आपल्या मूळ ऑफिसला ठेवावी, सेवा पुस्तकात वेळोवेळी केल्या जाणाऱ्या नोंदी शिक्षकाजवळ असलेल्या प्रतिसह संबंधित पुस्तकात मागून घेऊन त्याप्रमाणे नोंदी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयात सुद्धा हे पुस्तक पुन्हा त्या शिक्षकाकडे परत करावे। म्हणूनच एखाद्या शिक्षकाने अगर कर्मचाऱ्याने माध्यमिक विद्यालय सोडलं तर त्यास फक्त विमुक्ती पत्र, ज्याला आपण डिस्चार्ज सर्टिफिकेट म्हणतो, ते द्या, तसेच शिक्षकांच्या सेवा पुस्तिकाची 2री प्रत विद्यालयाला सोडताना संबंधित माध्यमिक विद्यालयाने सर्व नोंदी पूर्ण करून सील करून म्हणजे शिक्का मारून शिक्षकांच्या ताब्यात द्यावे, मूळ सेवा पुस्तके माध्यमिक शाळांच्या विद्यालयाकडे ठेवावे,
म्हणून विमुक्त केलेल्या शिक्षकाने अगर कर्मचाऱ्याने दुसऱ्या शाळेत नोकरी धरली तर माध्यमिक विद्यालयातील पूर्वीच्या माध्यमिक शाळेकडून संबंधित शिक्षकाला अगर शिक्षकोत्तर कर्मचाऱ्याला सेवा पुस्तक मागून घेऊन ते पुढे सुरू करण्यात लावावे. तसेच संबंधित शिक्षकांचे मूळ सेवा पुस्तक नवीन महाविद्यालयात पुरवणे, जुन्या महाविद्यालयाचा पत्रव्यवहार करावा, त्या मुख्याध्यापक पत्रव्यवहार करेल आणि परस्पर पाठवेल ते कर्मचाऱ्यासोबत न देणे. त्याबरोबर मुख्य सेवा पुस्तकाची एक प्रत ही सेवा विमुक्ती पत्राबरोबर जोडलेली असेल, नवीन माध्यमिक शाळेत हजर करावी आणि जुन्या माध्यमिक विद्यालयाकडून सेवा पुस्तक येईपर्यंत सदर शिक्षकांनी दुसऱ्या प्रतीप्रमाणे शिक्षकाचा पगार रजा संबंधी नियमाप्रमाणे वापर करावा. यामध्ये लागते सर्टिफिकेट पण असेल, त्याला ज्याला LPC म्हणतात तुम्ही. एकंदरीत शिक्षकाच्या कार्यक्षमतेवर सेवा पुस्तिकेत नोंद करावा. शिक्षकाकडून मूलभूत माहिती देणाऱ्या शालेय दप्तरातील हा अत्यंत महत्वाचा अभिलेख आहे. हा अभिलेख जतन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्याच संदर्भामध्ये संपूर्ण पुढे सेवानिवृत्तीच्या वेळेस उपयोगी होतो. कर्मचाऱ्याच्या उपस्थितीचा आणि रजेचा नोंद होईल. आता कर्मचारी जसं विद्यार्थ्यांच्या हजेऱ्या असतात तशा शिक्षकांच्या सही करण्याचं दररोज अटेंडन्स रजिस्टर असतं, द रजिस्टर ऑफ अटेंडन्स अँड ड्यू टू एम्प्लॉई. विद्यार्थ्यासाठी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या हजेऱ्या असतात त्याचप्रमाणे शिक्षकांच्या सुद्धा असतात आणि त्या माध्यमिक शाळा संहितेच्या नियम क्रमांक 75.11 प्रमाणे कर्मचाऱ्याचा रजाचा हिशोब परिशिष्ट 16 विहित नमुन्यात अनिवार्य आहे. त्या किरकोळ रजा किती घेतल्या, अर्जित रजा किती घेतल्या, बिनपगारी रजा किती घेतल्या, अर्धपगारी किती घेतल्या. म्हणून नियम क्रमांक 75.11 प्रमाणे रजा हक्क मानू म्हणून मागता येणार नाही. रजा नाकारल्यास रद्द करण्याचा स्वेच्छा निर्णय यथास्थितीत शाळा प्रमुखाने संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य, शाळा समिती आणि व्यवस्थापनाने राखून ठेवला आहे आणि म्हणूनच 75.2(1) आणि (2) प्रमाणे सर्वसाधारण एकावेळी 3 दिवसाहून जास्त दिवस नैमित्तिक रजा घेता येणार नाही. एखाद्या वेळी नैमित्तिक रजा जोडून घेतलेल्या सुट्ट्या व त्या 7 दिवसापेक्षा जास्त होऊ नये, म्हणजे 7 दिवसापर्यंत तुम्हाला किरकोळ रजा घेता येते आणि शैक्षणिक वर्षांमध्ये जास्तीत जास्त 12 दिवसांच्या नैमित्तिक रजा शाळा प्रमुख देतील. सुरुवातीच्या काळात 15 होते, आता 12 झाले आहेत. मुख्यत्वे रजेचे नैमित्तिक ज्याला कॅज्युअल लीव्ह असे म्हणतात त्या अर्धवेतनी रजा असतात त्या लीव्ह असतात, काही परावर्तित लीव्ह असतात त्या बंद झाल्या, असाधारण रजा असतात काही त्या चालू आहे, त्यानंतर मॅटर्निटी लीव्ह आहेत, अर्जित रजा आहेत. या सर्व रजेंचा हिशोब ज्या हजेरीवर केला त्याप्रमाणे सेवा पुस्तिकेच्या शेवटच्या पानावर तो हिशोब आला पाहिजे. त्याप्रमाणे नियम 74 प्रमाणे मुख्याध्यापक प्राचार्य यांनी प्रथम परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही कर्मचारी कामावर साधारण उपस्थित होणार नाही. परवानगी शिवाय तथापि निकडीच्या प्रसंगी जेव्हा सेवा पूर्व घेणे आवश्यक नसेल तेव्हा त्याने अनुपस्थिती सूचना प्रमुखांना शक्य तितक्या लवकर दिली पाहिजे. शासन पत्रक परिपत्रकाप्रमाणे शासनाने नियुक्त केलेल्या समितीवर जेव्हा जेव्हा कोणत्याही शिक्षकास, मुख्याध्यापकास, प्राचार्यास नाम निर्देशित केले जाईल तेव्हा त्यांच्या बैठकीत उपस्थित राहण्याचा काळ हा कर्तव्य काळ म्हणून समजण्यात येईल. हा तुमचा ऑन ड्युटी समजण्यात येईल आणि म्हणूनच माध्यमिक विद्यालयात नेमलेल्या कर्मचाऱ्याकडून मिळालेली कार्य मुक्ती प्रमाणपत्र डिस्चार्ज सर्टिफिकेट हे सुद्धा शाळेकडे असणं आवश्यक आहे. म्हणून प्राथमिक शाळा असो की माध्यमिक शाळा संहितेच्या नियम क्रमांक 79(1) प्रमाणे यथोचितरित्या नोटीस दिल्यानंतर सेवा सोडणाऱ्याला किंवा सेवा समाप्त करण्यात आली त्या शिक्षकात व्यवस्थापनाने परिशिष्ट 17 दिलेल्या विविध नमुन्यात कार्यमुक्ती प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. त्याचा नमुना ठरलेला आहे त्याच नमुन्यात द्या. अशा शिक्षकास प्रमाणपत्र मिळवण्याकरिता मागणी केली पाहिजे आणि शिक्षकाने मागणी केली पाहिजे.
शिक्षकाचा अर्ज आल्यानंतर किमान एक आठवड्याच्या आत कार्यमुक्ती प्रमाणपत्र देणे व्यवस्थापन बंधनकारक नाही आणि म्हणून कार्यमुक्ती प्रमाणपत्र नाकारण्यात आले तर नाकारण्याबद्दलचे कारण हे एक आठवड्याच्या आत लेखी दिले पाहिजे. म्हणून नियम क्रमांक 79.2 प्रमाणे कार्यमुक्तीनंतर शिक्षक आणि इतर व्यवस्थापनाच्या माध्यमिक विद्यालयाच्या सेवा पुस्तकाची विनंती केली असल्यास दुसऱ्या व्यवस्थापनाच्या त्या शिक्षकास कार्यमुक्ती प्रमाणपत्र पूर्वीच्या संस्थेत मिळाल्याशिवाय शिक्षकास समाधान कामाविषयी व चांगल्या वर्तणुकीची खात्री करून घेतल्यानंतर दुसऱ्या व्यवस्थापनाने शिक्षकाची सेवा चालू ठेवण्यात येणार नाही आणि त्या संस्थेच्या प्रमाणे ती चालू ठेवण्यात येणार नाही तर त्याचं समाधानकारक उत्तर जर मिळालं तर चालू ठेवण्यात येईल. परिशिष्ट 17 मधील शिक्षकाच्या अतिशय आवश्यक शहरासह सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांच्या सहीने होणे आवश्यक आहे आणि त्यानंतर मुख्याध्यापक प्राचार्य नोंद वही. आता स्वतःची ही नोंद वही असली पाहिजे आणि आता नवनीत प्रकाशन मुख्याध्यापकाची प्राचार्याची नोंद वही इंग्लिश आणि मराठी आणि हिंदी तिन्ही मीडियममध्ये पुरवते आहे. यालाच प्राचार्याची नोंद वही असे म्हणतात. पण आपण एक आपलं स्वतः प्राचार्याची नोंद वही म्हणून बाजारातून लॉगबुक घ्यावं कारण यामध्ये शिक्षकांचे पाठ तपासण्याचे काम करायचे असतात ते प्रथम कच्च्या वहीवर करायचे आणि नंतर अभियान पर्यवेक्षण टिपण्या शिक्षकांना दिलेल्या सूचना ह्या त्या लॉगबुक मध्ये करायच्या आहेत. लॉगबुक मध्ये शाळा संहिता नियम क्रमांक 62 प्रमाणे मुख्याध्यापक प्राचार्य सहाय्यक शिक्षक उपप्राचार्य परिवेक्षक शिक्षक यांचे कर्तव्य 62 प्रमाणे मुख्याध्यापक प्राचार्य ही उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय सर्व कामे अध्यापनाची जबाबदारी असणारी व्यक्ती यावर आहे. त्यामुळे या अभिलेखातील नोंदी ह्या अचूक आणि पारदर्शक आहेत आणि ह्या योग्य प्रकारच्या नोंदी समजल्या पाहिजे. त्यानंतर शिक्षकाचे गोपनीय आव्हान हे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट ऑफ टीचर्स असतात आणि ते आपणास ठेवणे अत्यंत आवश्यक. मग तो प्राथमिक शाळेतील शिक्षक असो माध्यमिक शाळेतील शिक्षक असतो किंवा उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक असतो नियमानुसार गोपनीय अहवाल वित नमुन्यात परिशिष्ट 20 प्रमाणे असावा. तो माध्यमिक शाळेच्या मध्ये 83 नियम ब-5 मध्ये देण्यात आला असून यामध्ये शिक्षकाचे कायम तात्पुरते वेतन वाढ असते ती दर्शवायची असते. त्याची क्षमता कशी आहे वर्ग काम कशी आहे वर्गोत्तर काम कशी आहे याच्या नोंदी मुख्याध्यापकाने स्वाक्षरी करायचे. जोडपत्र 9 मध्ये सूचित केल्यामुळे प्रत्येक अशासकीय माध्यमिक विद्यालयाने शिक्षकांच्या कामासंबंधी वेध केलेली गोपनीय अहवाल अत्यंत महत्वाचे आहे. ज्या वेळेस तुम्हाला वरिष्ठ श्रेणी लागेल निवड श्रेणी लागेल किंवा एखाद्या वेळेस तुमची पदोन्नती होईल त्यावेळेस तुमचे मागील 5 वर्षाचे किंवा 3 वर्षाचे गोपनीय अहवाल मागितले जाईल. हे अत्यंत महत्वाचे आहे आणि हे ठेवणं अत्यंत होईल. त्यानंतर प्रशासकीय कार्यालय वित्तीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिशियल आणि फायनान्शियल कोणकोणता काही असे एक रजिस्टर आहेत ते रजिस्टर प्रशासकीय स्वरूपाचे आहे ते कार्यालयाच्या स्वरूपाचे आहे ते आर्थिक व्यवहाराच्या संबंधाचे आहे. म्हणून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिशियल अँड फायनान्शियल रजिस्टर रेकॉर्ड त्यामध्ये दैनिक रोकड वही म्हणजे दैनिक कॅशबुक हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर सत्र फी स्वतंत्र हिशोबासह जमा खर्च दर्शवणारे खाते वही लेजर सत्र फीसाठी कारण शाळा अनुदानित असो तिथे सत्र फी मिळत असते त्या सत्र फीचा हिशोब ठेवण्यासाठी लेजर असतं त्याला खाते वही म्हणतात ते सुद्धा आवश्यक आहे. फीचा हिशोबाची नोंद वही फी अकाउंट बुक म्हणजे फीच्या हिशोबाची नोंद वही विद्यार्थ्यांच्या फीच्या सर्व व्यवहाराची अकाउंट पाहिजे. त्यानंतर भविष्य निर्वाह निधी नोंद वही
प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रॉव्हिडंट फंडाची अकाउंट रजिस्टर मेंटेन करायचं असतं आणि दरवर्षी भविष्य निर्वाह निधीमध्ये ज्यांना लागू आहे भविष्य निर्वाह निधी त्या विभागाने, ज्यांना नवीन भविष्य निर्वाह निधी लागू आहे त्यांनी नवीन प्रमाणे ते उपलब्ध करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रमाणांके म्हणजे वाउचर. तुम्ही ज्या ज्या प्रकारे आर्थिक व्यवहार केला असेल, ज्या दुकानातून ज्या नोंदी घेतलेल्या असतील, वस्तू घेतलेल्या असतील, त्याकडून तीन प्रकारचे कोटेशन घेऊन, ज्याचं कोटेशन कमी आहे त्याचं प्राधान्य देऊन त्याच्याकडून वस्तू खरेदी केली पाहिजे असा सरकारचा अधिनियम आहे आणि याप्रमाणे त्याने केलं पाहिजे. जड वस्तू संग्रहाची नोंद म्हणजे तुमच्या शाळेतील डेस्क, बेंच, कपाट, फर्निचर, जे जड वस्तू आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी ज्या जड वाटतात अशा सर्व स्टॉक रजिस्टर्ड आणि डेड रजिस्टर असावं. स्टॉक रजिस्टर सुरुवातीला स्टॉक रजिस्टर मध्ये नोंद येते, याच्यात दोन्ही बाबी असतात. वर्षाच्या सुरुवातीला आपण खरेदी केलेल्या जड वस्तूची नोंद घ्यावी, त्याच्या किमती लिहाव्यात आणि ते ज्या वेळेस नेस्तानुभूत झालं किंवा संपलं, वापरण्यास योग्य असेल तर ते डेड स्टॉक करावं. डेड स्टॉक केलं की ते आपल्या रजिस्टरावरून निघून जाईल. त्यानंतर प्रयोगशाळा आणि ग्रंथालय नोंदणी, हे लॅबोरेटरीच्या संदर्भातल्या प्रयोगशाळेच्या किती साहित्य आहे आणि ग्रंथालयाच्या नोंदवया म्हणजेच लायब्ररी रजिस्टर, ज्या शाळेला वाचनालय आहे, ज्या शाळेमध्ये लॅबोरेटरी आहे तिथे त्यांच्या स्वतंत्र या साहित्याच्या नोंद रजिस्टर असणं आवश्यक आहे. त्यानंतर आवक व जावक नोंदवया, ज्याला इनवर्ड आणि आउटवर्ड सेक्शन असं म्हणतो. आपल्या शाळेत कोणताही कागद जर बाहेरून आला असेल, तो पालकाचा अर्ज असो की मग शिक्षकाचा अर्ज असो की कोणाचा अर्ज असो, तो आवक करून घेतला पाहिजे आणि आपण आपल्या कार्यालयातून मुख्याध्यापकाच्या सहीनं ज्या वेळेस तो दुसऱ्याला देतो त्यावेळेस त्याचं जावक मध्ये नोंद घेतली पाहिजे आणि आवक जावक या प्रकारच्या दोन फाईल वेगळ्या केल्या पाहिजे आणि त्या फाईल मध्ये आलेले कागद आवक मध्ये ठेवा, गेलेले कागद हे जावक मध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थितरित्या सापडण्यास मदत होईल. आणि म्हणूनच माध्यमिक शाळा संहितेच्या 3.2(11) नियमानुसार सर्व आवश्यक अशा नोंदवह्या, अभिलेख योग्य पद्धतीने ठेवले पाहिजे. नोंदवलेले सर्व अभिलेखे, सांख्यिकी विवरण म्हणजे तुमचं काही त्याच्या संदर्भातलं विवरण असेल, त्यानंतर आर्थिक विवरण म्हणजे आर्थिक हिशोबाचं असेल, प्रमाणपत्र असेल किंवा विश्वासार्ह असली पाहिजे. वित्तीय अभिलेखाचं दप्तर अत्यंत महत्वाचं असून कोणती अतिरिक्त शिल्लक असेल ती पुढच्या वर्षात पुढे ओढण्यात आली पाहिजे. मार्चच्या 31 तारखेला हे कॅशबुक ज्याला म्हणतो आपण, आर्थिक वर्षात 1 एप्रिल पासून सुरू होतं ते 31 मार्च पर्यंत चालतं, ते पूर्ण भरल्यानंतर त्यात जर शिल्लक असलेली रक्कम नवीन वर्षामध्ये ओढणं हे अत्यंत आवश्यक असतं. कार्यालयीन स्तरावर वेळोवेळी निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना अभिलेखे नोंदवया तपासणीच्या वेळेस ह्या दाखवणे आवश्यक आहेत. ज्या वेळेस शाळेची तपासणी होते ह्या विशेषतः आर्थिक व्यवहाराची तपासणी फार मोठ्या प्रमाणावर होते आणि येथे फार मोठ्या प्रमाणावर कदाचित एखादा भ्रष्टाचार एखाद्या शाळेकडून जर झाला आणि शासनाला समजलं किंवा जर तक्रार जर प्राप्त झाली तर त्या शाळेचे सर्व हे रेकॉर्ड तपासले जातात. आणि म्हणून शाळेत ताळेबंद ज्याला म्हणतो, बजेट ज्याला म्हणतो, शाळेकडे पैसा कुठून आला, कोणत्या बाजूवर खर्च झाला, मग ते शिष्यवृत्तीचा खर्च असेल, कोणताही खर्च असेल, तो त्या त्या खात्यामध्ये शालेय पोषण विभागाचा वेगळा राहील, त्यानंतर शाळा समग्र अनुदानाचा वेगळा राहील, त्यानंतर वेतनोत्तर सॅलरीचा वेगळा राहील, त्यानंतर सॅलरीचा वेगळा राहील आणि सर्व हिशोब, त्यानंतर तुम्ही काही वस्तू खरेदी केल्या त्यांचाही सुद्धा राहील. म्हणजे अशा सर्व प्रकारच्या अभिलेखाचे परीक्षण जतन कालावधी प्रमाणे 18 महिने, 11 वर्ष, 30 वर्ष कायमस्वरूपी असतात. परीक्षणापासून 18 महिने, 10 वर्ष आणि 30 वर्षापर्यंत हे कायमस्वरूपी असतात. वरील सर्व
महत्त्वाच्या अभिलेखा व्यतिरिक्त माध्यमिक विद्यालयात अन्य काही नोंद वह्या आणि शाळेचे दप्तरांचे जतन करावे लागतात. त्यामध्ये मग शिष्यवृत्तीचे रेकॉर्ड असेल. ज्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती मॅट्रिक उत्तर किंवा मॅट्रिकच्या अगोदर मिळणारी शिष्यवृत्ती असेल ती अत्यंत महत्वाची रजिस्टर आहे. हालचाल रजिस्टर आहेत. कर्मचाऱ्यांनी जर आपलं कार्यालय एक तास पेक्षा जास्त सोडून जर बाहेर जायचं असेल तर त्याने हालचाल रजिस्टरावर नोंद करूनच जावे. भेट नोंदवही म्हणजे सेरा बुक असेल. इथे भेट नोंदवही पालकांची पालक भेट नोंदवही वेगळी असेल, अधिकाऱ्यांची वेगळी असेल. प्रतवारी पुस्तिका म्हणजे शाळेची प्रतवारी पुस्तिका असते, ग्रेड बुक म्हणतात त्याला, ते ग्रेड बुक असावं. वार्षिक नियोजन आणि वेळापत्रक यासाठी स्पेशल एक फाईल असावी. पालक शिक्षक संघाची इतिवृत्तांत हाही सुद्धा रजिस्टर तुमच्याकडे पाहिजे. पालक म्हणजे ठराव रजिस्टर आणि सूचना वही सह पाहिजे. प्रशासनिक उपक्रमाच्या नोंदवही आहे, काही नियतकालिके आहेत, काही कायद्याची पुस्तके आहेत, विषय समित्याचे अहवाल आहे, स्वयं मूल्यमापन विकासन आराखडा आहे. संबंधित सुचवलेले आवश्यक ऑनलाईन स्वरूपात असणाऱ्या वेबसाईटवर विद्यालयाने ईमेल अभिलेख नोंदवह्या माध्यमिक विद्यालयाच्या प्रगतीमध्ये भर घालू शकतात. तपासणी आणि निरीक्षण. म्हणूनच माध्यमिक शाळा नियमाच्या नियम क्रमांक 84(1) नुसार विभागाच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण करण्याकरता सर्व शाळा सर्व वेळी खुल्या व्यवस्थापनाची नोटीस देऊन किंवा न देता शाळेत नियत कालावधीत निरीक्षण केले. सदर माध्यमिक विद्यालयाची स्थिती समाधानकारक आहे व ती संहितेतील नियमाप्रमाणे त्याचप्रमाणे वेळोवेळी घालून दिलेल्या आवश्यक बाबीनुसार त्याची पूर्तता केलेली आहे. या निरीक्षण अधिकाऱ्याने स्वतः खात्री करून घेतली पाहिजे. नियमित तपासणीसाठी नोटीस देऊन न देता शाळांना भेटी देखील द्यावी लागतात. कधी सरप्राईज मीटिंग भेट अचानक होते, कधी नियोजनपूर्वक होते. म्हणून नियम क्रमांक 84(2) मध्ये शाळा संलग्न असणाऱ्या वसतिगृहाची तपासणी जर असेल, वसतिगृह असेल तर त्याची सुद्धा तपासणी करून योग्य तेने व्यवस्था ठेवली पाहिजे. काही काही शाळेचे स्वतःचे वसतिगृह आहेत. त्या शाळेच्या वसतिगृहांच्या संपूर्ण जे अधिकार ज्या विशिष्ट व्यक्तीला असतात त्या अधिकारांचा हक्क असतो, तेथे आवश्यक त्या तपासणी वसतिगृहाच्या कामकाजाच्या प्रमाणे अभिप्राय व सूचना देतील. नियम क्रमांक 85 नुसार माध्यमिक विद्यालय शाळेच्या व्यवस्थापनाच्या निरीक्षणाच्या आणि प्रणोदनाच्या आवश्यकते विवरण विभागाच्या अधिकाऱ्यांना पुरवली पाहिजे. म्हणून शाळा प्रमुख, मुख्याध्यापक, प्राचार्य, व्यवस्थापन अंतर्गत स्तरावर रचना करून आवश्यक तपासणी निरीक्षण नोंदवही कार्यान्वित करण्याची तपासणी करून विविध बाबी अपेक्षित कार्यवाही करून पूर्ण होऊ शकेल. सर्व कस परिणाम माध्यमिक विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा. आणि म्हणूनच आता मी महत्वाचा हा तक्ता तुम्हाला मी वर्णन करतो आहे. अतिशय महत्वाचा तक्ता आहे. बऱ्याच वेळेस मला पोस्ट येते, सर आम्हाला शालेय अभिलेखे जतन करण्यासाठी कोणतं किती वर्ष जतन करावं ते मी सांगतो तुम्हाला. जनरल रजिस्टर कायम सुरू, कायम सामान नोंदवही म्हणजे तुमचं स्टॉक रजिस्टर पूर्ण, परिपत्रक आदेश फाईल कायम स्वरूपी, मुख्याध्यापक लॉगबुक कायम स्वरूपी, त्यानंतर खतावणी आणि व्हाउचर नसती म्हणजे ऑडिट न केलेली ते 30 वर्षापर्यंत, त्याच्यानंतर वेतन नसती 30 वर्षापर्यंत, विकास पत्रे जे शाळेचे विविध स्तरावर शिष्यवृत्ती दर्शवणारे, आयकरांचा लाभ दाखवणारे विवरणपत्र असतात ते 20 वर्षापर्यंत ठेवावे. कार्यमुक्ती प्रमाणपत्र ब मध्ये 30 वर्षापर्यंत ठेवावे. त्यानंतर संचयी नोंदवही म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्याला इयत्ता 8वी पर्यंत प्रशिक्षण पूर्ण केलं त्याचं एक परिपत्र RTA च्या विद्यार्थी संचयी पुस्तकाच्या शेवटी दिलं आहे ते 30 वर्षापर्यंत जपून ठेवा. सेवा पुस्तके 30 वर्षे किंवा
सेवानिवृत्तीनंतर 2 वर्षापर्यंत ते कायम ठेवा. त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला किंवा दाखला रजिस्टर हे 10 वर्षे ठेवा. पावती पुस्तके हे 10 वर्षे ठेवा. वरिष्ठ मान्य त्याच्या शाळेने विभागाने पावती पुस्तके पैसे समिंदी काढून घेतले असेल व ते घेण्याचे उपयोगात आणलेले पावती पुस्तक 10 वर्षे ठेवा. आकस्मिक खर्चाचं नोंद असेल तर ते 10 वर्षे ठेवा. विद्यार्थी कर्मचारी हजेऱ्या ह्या 10 वर्षे ठेवा. संकीर्ण पत्र व्यवहार म्हणजे महत्वाच्या स्वरूपाचा जर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला असेल तर तो 10 वर्षे जपून ठेवा. त्यानंतर फी माफी शिष्यवृत्ती अर्ज आणि सवलतीचे अर्ज हे 10 वर्षापर्यंत कायम ठेवा. त्यानंतर मूल्यमापन व नोंद वह्या ज्या सर्व सातत्यपूर्ण मूल्यमापनाच्या तुम्ही 2 वह्या ज्या नोंद करतात वर्णनात्मक आणि चाचण्यांची नोंद घेतात त्या वह्या 10 वर्षे ठेवा. विद्यार्थ्याकडील फी जर आली असेल तर विद्यार्थ्याकडून जमा करण्यात आल्या फी ही 5 वर्षापर्यंत ठेवा. आवक जावक रजिस्टर हे 5 वर्षापर्यंत ठेवा. त्यानंतर समितीचा इतिवृत्तांत निन्या प्रकारच्या समिती असतात राजू मीना मंच समिती पालक समिती व्यवस्थापन समिती त्यानंतर ज्या वेगवेगळ्या माता पालक संघ परिवहन समिती शालेय भोजन व्यवस्थेची शालेय मध्यान्ह समिती ह्या 5 वर्षे ठेवा. मूल्यमापनाच्या उत्तरपत्रिका 18 महिने ठेवा. रजेचे अर्ज 18 महिने करा. अशा प्रकारे हे अभिलेख आहे. विद्यार्थ्याचे अभिलेखे जे आहेत ते शाळा स्तरावर ठेवण्यात येऊन एकूण रजिस्टरचे विचार करून त्यातील काही रजिस्टर हे विद्यार्थ्या संबंधी असतात. त्यात प्रतिज्ञापत्राचा नास्ती असतो, शिष्यवृत्ती असते, योजनेचे लाभ असतात, वितरण नोंदी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती आहे, सुवर्णमोची शिष्यवृत्ती आहे, गणवेश आहे, त्यानंतर अस्वच्छ कामगारांची शिष्यवृत्ती आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे, तसेच विविध उपस्थितीच्या नोंद वही आहेत, शालेय पोषणाहाराची उपस्थिती आहे, मासिक पत्रके आहे, शासनाच्या इतर लाभ देणारे योजनेचे नोंद पत्रिका आहे, अहिल्याबाई होळकर पास योजना असेल, जिजामाता मोफत सायकल योजना असेल, शालेय मंत्रिमंडळ असेल, बाल सभा असेल, कार्यक्रमाच्या इतिवृत्तांत नोंद ह्या ठेवायच्या असतात. त्यानंतर शिक्षकासंबंधीचे जे अभिप्राय असतात ते शिक्षकाच्या साहित्याचे वितरण रजिस्टर, शिक्षकाला कोणतं साहित्य दिलं, ग्रंथालयाचे देवघेव रजिस्टर, सूचना वही, शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर, शिक्षक व्यक्तिगत नास्ती वही, शिक्षक रजा नास्ती, शिक्षक प्रशिक्षण नोंद वही रजिस्टर, पटनोंदी, सर्वेक्षण, पालक भेटी रजिस्टर, परिपाठ, शालेय उपक्रम नोंद, आकाशवाणी, दूरदर्शन कार्यक्रम नोंद, ग्रंथालय नोंद वही, हालचाल नोंद वही, लेट मास्टर गोपनीय अहवाल, त्यानंतर उपक्रम अहवाल नोंद वही, पारितोषिक नोंद वही, नियतकालिका नोंद वही, चौकशी नास्ती, न्यायालयीन प्रक्रिया अहवाल, आयकर व्यवसाय कर नोंद रजिस्टर, माहिती अधिकार नास्ती, पदभार देवघेव रजिस्टर, शाळा विकास आराखडा, युडायस प्रणाली सविचार करावे. आणि यानंतर वित्तीय अभिलेखे हा जो प्रकार आहे हा आपण नंतरच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये पाहणार आहोत. आज आपण येथे थांबूया. आज या शालेय अभिलेखातील महत्वाचा उपक्रम प्रशासकीय अभिलेख पूर्ण सांगितले. आता तुम्हाला जे शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक बाबीत ज्या प्रकारचे आर्थिक अभिलेखे असतात त्याला वित्तीय अभिलेखे असे म्हणतात. या सर्व अभिलेखांची नोंद आपण उद्याच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये 8:30 वाजता नक्की करणार. तुम्ही जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब लाईव्ह स्ट्रीम वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आवडला असेल तरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्हाला नव्या नव्या नोटिफिकेशन मिळते. त्यामुळे आम्ही नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येतो आहे. उपस्थित असलेले लाईव्ह स्ट्रीमवर सर्व सन्माननीय सदस्यांचे पुनश्च आभार मानून आजची लाईव्ह स्ट्रीम संपवतो आहे. बेस्ट ऑफ लक. थँक यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स वॉचिंग दिस व्हिडिओ.
धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.